नमस्कार. जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा. आज आपण या महत्त्वाच्या दिवसाच्या निमित्ताने एका मोठ्या गैरसमजावर चर्चा करणार आहोत. हा गैरसमज म्हणजे मानसिक रुग्ण हे हिंसक असतात. हा समज खूप कॉमन आहे. अनेक लोक मानसिक रुग्ण म्हटलं की त्यांना भीती वाटते. संशोधन जगभरचं असं सांगत आहे की सर्वसामान्य जनतेपेक्षा मानसिक रुग्ण अधिक हिंसक नसतात, अधिक हिंसक कृत्य करत नाहीत. मग तरी असे गैरसमज का पसरतात? याच्यामागे अनेक कारणं आहेत. एक कारण असं की महत्त्वाचं की मानसिक आजार म्हणजे नक्की काय तेच आपल्याला माहीत नसतं. दुसरं कारण असं की कधी कधी एखादं क्रौर्य इतकं आपल्या कल्पनेच्या पलीकडे असतं, एखादी कृती इतकी भयंकर क्रूर असते की मग त्याला मानसिक आजार असं लेबल दिलं तर आपल्या मनाशी एक सांत्वना होते. म्हणून कधी कधी तसं लेबल दिलं जातं हिंसक कृतींना किंवा हिंसक व्यक्तींना. कधी कधी असं असतं की एखादी खूप सेन्सेशनल घटना घडते, जसं रामन राघवच्या बाबतीत झालं की अनेक दिवस मुंबईत प्रचंड दहशत निर्माण झाली. जसे इतर लोक हिंसक होतात तसे कधी कधी मानसिक रुग्ण हिंसक होतात. त्यातला रामन राघव एक, ज्याने अनेक खून केले, याला खूप वर्ष झाले पण आजही हे नाव सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यावर एक पिक्चरही निघाला. यानंतर कधी कधी असं असतं की जबाबदार पदावरच्या व्यक्ती अशास्त्रीय विधानं करत असतात. आपण अमेरिकेचं उदाहरण घेऊया. अमेरिकेत खूप मास शूटिंग्स होतात कारण बंदुका खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. सर्वांना बंदूक विकत घेण्याचा, सहज विकत घेण्याचा अधिकार आहे. आणि गन कंट्रोल नसल्यामुळे, चांगले बंदुकांवर नियंत्रण असणारे कायदे नसल्यामुळे खूप गन व्हायलन्स आहे, मास शूटिंग्स होतात. प्रत्येक वेळी मास शूटिंग झालं की मग या प्रश्नाची चर्चा व्हायला लागते. शेवटचं जेव्हा मास शूटिंग झालं तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष म्हटले की मानसिक आजारांचं स्क्रीनिंग चांगलं करायला हवं. म्हणजे प्रश्न काय, एक्सपर्ट्स काय म्हणतात, याकडे पूर्ण दुर्लक्ष करून काहीतरी वेगळंच पिल्लू सोडायचं. आणि ज्याने मानसिक रुग्णांची एक प्रकारे बदनामी होते. जगभरात सगळ्यात जास्त नोबेल प्राईज असणाऱ्या देशाचा अध्यक्ष असले बेजबाबदार विधान करतो. तसं पाहिलं तर एका दृष्टीने हे खरं आहे की मानसिक रुग्णांकडे बंदुकेसारखं हत्यार नको, कारण मेजर डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया, अल्कोहोल डिपेंडन्स अशा अनेक आजारांमध्ये आत्महत्येची संभावना वाढलेली असते. आणि अनेकदा अशा व्यक्तींना जर बंदूक उपलब्ध असेल तर मग ती स्वतःवरच वापर करतात. पण म्हणून इतरांची हिंसा करण्यामध्ये मानसिक रुग्णांचं प्रमाण इतरांपेक्षा जास्त आहे असं म्हणायला काही आधार नाही. या उलट एक जगभर असं संशोधन सांगतं की मानसिक रुग्ण अनेकदा हिंसेला बळी पडतात. म्हणजे रादर दॅन बिईंग परपेट्रेटर्स ऑफ व्हायलन्स, दे आर व्हिक्टिम्स ऑफ व्हायलन्स. एका अभ्यासानुसार तर असं दिसून आलं आहे की सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा मानसिक रुग्ण 10 पट जास्त शक्यता असते की त्यांना हिंसाचाराचे बळी पडतात.